अगदी पुराण काळापासून तृतीयपंथी समुदाय मानव समाजाचा भाग राहिलेला आहे पण आजही त्यांच्याबद्दलचं गूढ जसंच्या तसं आहे तसं आजकाल तृतीयपंथी लोकांनाही समाजात मानाचं स्थान मिळावं त्यांच्यातही शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या पुढारले पण यावं म्हणून सरकार वेगवेगळे कायदे करत असत त्याचा लाभ घेऊन काही ठिकाणी तृतीयपंथी शिक्षक डॉक्टर इंजिनियर बडून स्वतःचं करिअर डिझाईन करत आहेत पण तसं समृद्ध होणाऱ्यांची आकडेवारी फार कमी आहे दरम्यान आजही ऐंशी टक्के तृतीयपंथी समाज जुन्या पुराण्यात चालत आलेल्या रूढी परंपरांच्या जाळ्यात अडकलेला आहे त्यामुळंच कधी सिग्नल कधी ट्रेन तर कधी बसस्टँडवर त्यांच्यापैकी काही लोक सर्रास टाळ्या वाजून पैसे मागताना दिसतात असो त्यांच्या सामाजिक हक्कांबद्दल त्यांच्यात असलेल्या एल जी बी टी क्यू आय ए प्लस म्हणजेच लेस्बियन गे बायसेक्शुअल अशा विविध समूहांबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत पण आजच्या या व्हिडिओमध्ये तृतीयपंथी समाजात ज्या वेगवेगळ्या रहस्यमयी प्रथा परंपरा पाळल्या जातात त्याची माहिती जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी खरं तर स्त्री पुरुष किंवा तृतीयपंथी समूहांपैकी एक असं जन्माला येणं माणसाच्या हातात नसतं ते सगळं निसर्ग नियमानुसार घडणाऱ्या बायोलॉजिकल गोष्टींचा परिणाम आहे तृतीयपंथी म्हणून जन्माला येणं हा काही गुणा नाही त्यांनाही आपल्यासारखे हात पाय कान नाक डोळे हे सारे अवयवस्था की पण तरीही आपल्या समाजात त्या समुदायाकडं विचित्र नजरेनं पाहिलं जातं दरम्यान त्यांना सतत जगण्याचा कॉम्प्लेक्स दिल्यानं पर्यायी त्यांना आपल्या पालकांचं घर सोडून बाहेर त्यांच्या समुदायात राहायला जावं लागतं तर उपजीविकेसाठी जगमगीत मेकअप फुलांचे गजरे साडी हाताला लटकलेली पर्स असा पेहराव करून लोकांकडे पैसे मागावे लागतात कारण त्यांना कामाच्या ठिकाणी इतरांना मिळतं तसं फ्री वातावरण मिळत नाही म्हणून त्यांना काम करणंही कठीण जातं असो मेन ट्रॅकडं परत येऊ जेव्हा कधी त्याला किंवा तिला आपण तो किंवा ती असल्याची जाणीव व्हायला लागते ला तेव्हा सुरुवातीला त्यांना आपल्यासोबत काहीतरी अनैसर्गिक घडते असं वाटायला लागतं त्यातून त्यांच्या मनात आपल्या वागण्या बोलण्याविषयी लोकांना काय वाटेल घरचे काय म्हणतील अशी भीती तयार होते जन्मत लिंगांमध्ये असणाऱ्या बायोलॉजिकल फरकामुळं त्यांना मग किन्नर म्हणून जागावं लागतं पण जेव्हा ते त्यांच्या समुदायातील लोकांच्या जातात तेव्हा त्यांना काही खास परंपरा पाळाव्या लागतात बरं का आता त्या गोष्टी सांगण्याआधी हे स्पष्ट करतो की सदर प्रथा या किन्नर समाजातील लोकांकडून वेगवेगळ्या मुलाखतीदरम्यान सांगण्यात आलेल्या किंवा धार्मिक आख्यायिकांवर आधारित आहेत तर पहिली प्रथा जेव्हा एखादा नवा किन्नर त्यांच्या कोणत्याही किन्नर समुदायामध्ये सामील होतो तेव्हा त्यांचं फार मोठ्या स्वरूपात स्वागत केलं जातं त्यांना विधिवत सामील करून येण्यासाठी काही परंपरांचं पालन केलं जातं त्यांना सामील करून घेण्याच्या एक दिवस अगोदर संपूर्ण किन्नर समुदाय त्यांच्या समुदायासाठी जेवणाची सोय करतो ते एकत्र मिळून अन्न शिजवतात असं सांगण्यात येतं की पूर्वीच्या काळी किन्नर लोकांना समुदायामध्ये सामील करून घेण्याची प्रक्रिया फार भयानक होती त्यासाठी सर्वात आधी त्यांचं शुद्धीकरण केलं जायचं आणि ती शुद्धीकरणाची प्रोसेस खूपच अमानुष होती पण नंतर काय गेला आणि ती पद्धत बंद झाली दरम्यान कम्युनिटीमध्ये सामील झाल्यावर प्रत्येकाला आपला एक गुरु करावा लागतो आज एल जी बी टी क्यू आय ए प्लस समुदायातील प्रत्येक जण एकत्रित राहतो किन्नर लोकांच्या बाबतीत माहिती नसलेली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी प्रत्येकाचं अरावण या किन्नरांच्या देवाशी लग्न लावलं जातं अरावण हा किन्नर समुदायाचा देव आहे ज्यानं कौरव पांडवांच्या युद्धासाठी स्वतःचा देह अर्पण केला होता पण त्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णानं अरावणच्या स्त्री रूपाशी विवाह केला जी अंतिम इच्छा अरावनाने श्रीकृष्णाकडे व्यक्त केली होती कौरव पांडवांच्या युद्धाचा अठरा दिवसांचा काळ हा किन्नरांच्या विवाह सोहळ्यासाठी साजरा केला जातो त्याच दरम्यान किन्नर हे त्यांच्या अरावण देवतेशी लग्न करतात दरम्यान लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तृतीय पंथीय आपला मेकअप उतरवतात आणि विधवांप्रमाणे शोक करतात आणि पांढरे कपडे घालतात तिसरी गोष्ट अशी की एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला की त्याच्या अंत्ययात्रेपासून अंतिम संस्कारापर्यंत सगळं काही गुप्तरित्या पार पाडलं जातं इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांची अंत्ययात्रा ही दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी काढली जाते त्याबद्दल असं सा सांगितलं जातं की जर एखाद्या सामान्य माणसानं तृतीयपंथीयांचे अंत्यसंस्कार पाहिले तर जो माणूस मरतो तो, तो पुन्हा तृतीयपंथी म्हणून जन्म घेतो दरम्यान अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहाला बूट आणि चपलेनं मारहाण केली जाते त्यांच्या मते तसं करून संबंधित व्यक्तीनं या जन्मी केलेल्या सर्व पापांचं प्रायचित्त होतं मंडई तृतीय पंथ्यांबद्दल सांगितली जाणारी आणखी एक खास गोष्ट म्हणजे जरी ते हिंदू धर्मातील अनेक प्रताप पाळत असले तरी त्यांचे मृतदेह मात्र हिंदू प्रथेप्रमाणे जायले जात नाहीत तर त्यांचे मृतदेह मुस्लिम पद्धतीनं पुरले जातात इतकंच नाही तर त्यांच्या समुदायातील अनेकांचे गुरुसुद्धा मुस्लिम असतात मंडळी तृतीयपंथी लोक त्यांच्यातील कुणाच्या मृत्यूनंतर पुढील एक आठवडा अन्न खात नाहीत तसंच त्यांचा समाज आपल्या कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत नाही त्यामागील कारण म्हणजे मृत्यूनंतर तृतीयपंथ्याला नरक जीवनातून मुक्ती मिळाली असं समजलं जातं मृत्यूनंतर तृतीयपंथीय समुदाय आनंद साजरा करतात आणि त्यांचे दैवत अरावण यांना पुढील जन्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीला किन्नर बनू नका अशी विनंती करतात पुढची गोष्ट म्हणजे बहुतेक तृतीय पंथीय सहा वाजायच्या आत उठतात दहा वाजेपर्यंत नाश्ता करून ते कामावर निघून जाण्यासाठी तृतीय पंथीयांची सर्वाधिक कमाई ट्रेनमध्ये गाण्याद्वारे होते त्याशिवाय दुकानदारांकडून गोळा करून ते एका दिवसात अडीचशे ते बाराशे रुपये कमावतात असं म्हटलं जातं मंडळी किन्नर समुदायाबाबत असंही सांगितलं जातं की तृतीय पंथांमध्ये एक विशेष शक्ती असते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या मृत्यूची आधीच कल्पना येते त्या दरम्यान ती व्यक्ती इतर लोकांपासून दूर राहते कुठंही येणं जाणं बंद करते आणि खाणं पिणं देखील बंद करते पण यात काही तथ्य नाही ही एक अंधश्रद्धा आहे असं अनेक सुशिक्षित त्यांनी उघडपणे सांगितलंय तर अशा पद्धतीनं किन्नर लोक त्यांच्या समुदायात प्रथा परंपरा पाळतात दरम्यान त्यांच्याबद्दल लोकांचा एक असा समज आहे की त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दिलेला आशीर्वाद फार परिणामकारक असतो त्यामुळे बाळाची जीवनात खूप प्रगती होते म्हणून काही लोक मुद्दाम त्यांना घरी बोलावून त्यांच्याकडून आपल्या मुलासाठी आशीर्वाद मागतात तसंच काही ठिकाणी लग्न समारंभातही त्यांना नवरीला आशीर्वाद द्यायचा मान दिला जातो काही लोकांचा असाही समज आहे की कि किन्नरानं दिलेलं एखादं नाणं जर आपण स्वतःकडे बाळगलं तर त्या माणसाची आर्थिक प्रगती होते त्याला जीवनात काही कमी पडत नाही पण या सगळ्या आख्यायिका आहेत आणि स्वतः किन्नर लोक आता त्यांच्याबद्दलचे समज गैरसमज खोडून काढण्यासाठी काम करत आहेत गौरी सावंत या त्यापैकी एक आपण त्यांच्याही आयुष्याची धगधगती गोष्ट यादी मांडलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तसंच सुष्मिता सेन यांनी ताली मध्ये गौरी सावंत यांची भूमिका पार पडली आहे हळूहळू आपला समाज किन्नर समाजाचं जगणं समजून घ्यायला लागलाय याचा आनंद आहे बाकी तुमच्या ऐकण्यात त्यांच्याबद्दल अजून काही इंटरेस्टिंग किंवा रहस्यमय गोष्टी आल्यात का त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद